चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाकरिता 20 ते 27 मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून 48 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. या नामनिर्देशनपत्रांची 28 मार्च रोजी छाननी झाल्यानंतर 33 नामनिर्देशनपत्र अपात्र ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी वेळ होता. परंतु एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे न घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात 15 उमेदवार कायम आहेत. सर्व उमेदवारांना चिन्हाचेही वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या सोमवारपासून लोकसभा क्षेत्रात प्रचाराची सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती आणि 17 एप्रिलला श्रीरामनवमी साजरी केली जाणार आहे. सामाजिक आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु या उत्सवाच्या आड उमेदवारांनी निवडणूक प्रचार करता कामा नये त्यावर आपले लक्ष राहणार आहे. हे उत्सव साजरे करणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आज महत्त्वाचा टप्पा झालेला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता रिंगणात 15 उमेदवार आहे. त्याच्यामध्ये 3 उमेदवार राष्ट्रीय मान्यतेप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. नंतर 9 उमेदवार राजकीय पक्ष जो अमान्यताप्राप्त आहे त्यांच्याकडनं आहे आणि 3 उमेदवार अपक्षाचे आहे. असा 15 उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानासाठी फायनल झाला आहे.